अगोदरच्या पाठामध्ये आपण इक्वल डायमीटर टी पाइपचे डेव्हलपमेंट बघितलेलं आहे। आज आपण या ठिकाणी अनइक्वल डायमीटर टी पाइपचे डेव्हलपमेंट कसं करता येईल ते आपण या ठिकाणी बघूया। आज आपण बघणार आहोत अनइक्वल डायमीटर टी पाइप या टी पाइप आपल्याला डेव्हलपमेंट बघायचं। आता अनइक्वल डायमीटर टी पाइप का करायचं हा एक प्रश्न आहे। इक्वल डायमीटर ना आपण सगळे इक्वल पीस एकमेकाला जोडू शकतो। जर कधी कधी आपल्याला अडॅप्टर सारखं अनइक्वल डायमीटर असेल, एक मोठा डायमीटर एक छोटा डायमीटर असेल, तर छोटा डायमीटर आपल्याला कसं तयार करता येईल, मोठा डायमीटर कसं त्या ठिकाणी असतो ते आपण या ठिकाणी बघूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला अनइक्वल डायमीटरचं या ठिकाणी फ्रंट व्ह्यू मध्ये तो टी पाइप कसं दिसेल ते आपण या ठिकाणी बघूया। सर्वप्रथम उभी एक सेंटर लाईन काढली, या ठिकाणी मी आडवी एक सेंटर लाईन काढली, कसा दिसे ते अगोदर आपण या ठिकाणी बघू। एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, हा जो डायमीटर आपण घेतलाय हा सपोज असं गृहीत धरा की 60 डायमीटर आहे। खाली आपण कमी डायमीटर म्हणजे 40 डायमीटर या ठिकाणी घेऊया। आता आपल्याला हा जॉब समोरून पाहिल्यावर म्हणजे हा समोरून दिसतोय, साईडनं पाहिल्यावर कसं दिसेल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। हा जर आपण जॉब साईडनं बघितला तर याचा जेवढा व्यास आहे तेवढ्या व्यासाचं आपल्याला एक पहिलं या ठिकाणी वर्तुळ दिसेल। आता हा जो लहान व्यास आहे याचा डायमीटर लहान आहे असल्यामुळं याचे जे आपल्याला प्रोजेक्शन काढावं लागतील ते आपण या ठिकाणी या अगोदर अर्ध सर्कल काढून 6 भाग करून प्रोजेक्शन वरती घेतल्या होत्या, तसेच या ठिकाणी आपल्याला या सर्कल हाफ सर्कल या ठिकाणी टाकायचं, या हाफ सर्कलचे समान 6 भाग करायचे, 1, 2, 3, 4 आणि ऑलरेडी त्या ठिकाणी आपण टोक ठेवलं होतं तो भाग म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6। मित्रांनो, इथं जसं आपण केलं तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक छोट्या व्यासाचाच हाफ सर्कल टाकावा लागेल।
याची सुद्धा आपण समान सहभाग करायची आहे. एक दोन तीन चार पांच आणि सहा त्यालाही त्याची नंबर शून्य एक दोन तीन चार पांच आणि सहा हे आपण देऊन दिले. आता या ठिकाणी शून्य जशी वरती जोडलेली आहे तशी ही एक त्यानंतर ही दोन तीन सेंटर लाईन असल्यामुळे ती ऑलरेडी आहे. त्यानंतर ही चार नंतर ही पाच आणि सहा ऑलरेडी आपण जोडलेली आहे. तसंच इकडे सुद्धा ही शून्य शून्याची लाईन जोडलेली आहे. ही एक त्यानंतर ही दोन तीन ऑलरेडी आहे सेंटर लाईन असल्यामुळे चार ही पाच ही सहा. काय केलं मित्रांनो आपण हे जे खालचं व्यास होतं लहान त्याचं हाफ सर्कल टाकलं. हाफ सर्कलचे आपण सहा भाग केले ते सहा भाग आपण जॉब मध्ये घेतले. जॉब समोरून पाहिलं असं दिसेल साईडनं पाहिलं असं दिसेल हा व्यास मोठा आहे हा व्यास याचा छोटा आहे. आता याचे सुद्धा आपल्याला समान बारा भाग करावे लागतील. आपले जेवढी त्रिज्या आहे तेवढी कंपास मध्ये माप घ्यायचं. कंपासचं पोलाद देऊन प्रत्येक भागावर ठेवून दोन्ही बाजूला चाप टाकायचे. ऑटोमॅटिक आपल्याला त्या वर्तुळाचे समान बारा भाग मिळते. हे जे बारा भाग झाले शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा शेवटचं बारा. मित्रांनो या ठिकाणी हे जे हा जो सर्कल छोटा व्यास आहे या सर्कलला जिथे टच झालाय तिथून आपल्याला आपले जी मेन फ्रंट व्ह्यू आहे तिकडे घ्यायचे त्या रेषा. आता इथे बघा ही जी रेषा आहे ही आहे शून्य आणि सहाची शून्य आणि ही सहा. त्याच्यानंतर म्हणजे ही रेषा आपल्याला पूर्ण या ठिकाणी जॉब मध्ये आपल्या इकडे घ्यावी लागेल. ती का घ्यायची नंतर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर इथे पाच आणि एक पाच आणि एक त्याच्यानंतर दोन आणि चार आणि शेवटची ही तीन या ज्या रेषा आहेत या ठिकाणी आपल्याला जोडायच्या पुढे. म्हणजे हे जे आपण सहा भाग केले होते यातली ही प्रत्येक रेषा आहे. म्हणजे इथं सहा शून्य पाच एक चार दोन आणि शेवटची जी रेषा आहे ही तीनची आहे. या सर्व रेषा तिकडे आल्या. मित्रांनो या ठिकाणी शून्य एक दोन आणि तीन हा भाग याला काय करायचा जोडायचा. म्हणजे आपला जो अगोदरचा जॉब होता तो होता इक्वल डायमीटर. इक्वल डायमीटर असल्यामुळे त्याचे जे खालचे टोक आहे ते कुठे गेले होते सेंटर पर्यंत. याला व्यास कमी असल्यामुळे तो सेंटर पर्यंत जाणार नाही. तो कुठपर्यंत जाईल तर या ठिकाणी आपल्याला आकृती दाखवल्याप्रमाणे तिथपर्यंत जाईल. आता हे झालं आपला फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू. आता आपल्याला जॉबचं डेव्हलपमेंट करायचंय. डेव्हलपमेंट करताना जॉबच्या बाजूला आता समजा आपण याला ए पीस म्हणू हा बी पीस आहे. आपण बी पीस चं डेव्हलपमेंट अगोदर करूया. एक बाजू क्लोज करून घ्या. या ज्या रेषा इकडे आल्यात या जशाच्या तशा पुढे घ्यायच्या. ही रेषा होती तीनची त्यानंतर ही दोन आणि चार त्याच्यानंतर पाच आणि एक त्याच्यानंतर ही सहा आणि शून्य. या रेषा जशाच्या तशा पुढे घ्यायच्या एकमेकीवर ओव्हरलॅप होऊ द्यायच्या नाहीत होणार नाहीत. टोकदार पेन्सिल जर असेल तर त्या ओव्हरलॅप होणार नाही. आता
याला आपल्याला शून्य आणि हे जे आपण समान सहा भाग केले होते यातला कोणता एक भाग घेऊन तो या ठिकाणी बारावेळा टाकायचा. एक दोन तीन चार पाच सहा, पाच चार तीन दोन एक आणि शून्य, हे सगळे भाग काय करायचे आपल्याला वरती जोडून द्यायचे. ते एकमेकाला पॅरलल आले पाहिजे, कारण हा जॉब पॅरलल लाईन मेथडच्या साह्याने आपण या ठिकाणी डेव्हलप करतो. आता याचे नंबर्स याला देऊन टाकायचे, शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा शून्य. इथे तीनला ही लाईन टॉपला गेलेली आहे आणि शून्यापासून सुरुवात झाली, शून्य एक दोन आणि तीन. तसं इथं चालायचं आपण, शून्य एक दोन आणि तीन, तसंच चार पाच आणि सहा, त्यानंतर पुन्हा वरती पाच चार तीन दोन एक आणि शून्य. हे जे बिंदू आपण या ठिकाणी आपल्याला मिळाले हे काय करायचे एकमेकाला जोडायचे. हा जो एवढा भाग आला हे आपलं बीपीचं डेव्हलपमेंट झालं मित्रांनो. आता निवड डेव्हलपमेंट ना आपण जॉब नाही करू शकत, ज्याला जर जॉईंट मारायचा असेल तर एका बाजूने या ठिकाणी 5 mm अलाउन्स घेईल मी, दुसऱ्या बाजूने 10 mm अलाउन्स लागेल आपल्याला, नॉकड आपला लॉक तुकरोड जॉईंट याला द्यायचा, कारण हा बॉडीचा जॉईंट आहे, उभ्या बॉडीच्या जॉईंट साठी आपल्याला लॉक तुकरोड जॉईंट लागेल. हे झालं बीपीचं डेव्हलपमेंट. आता मित्रांनो आपल्याला एपीचं डेव्हलपमेंट करायचं. एपीचं डेव्हलपमेंट करताना या ज्या रेषा आहेत या अशाच या ठिकाणी वरती घ्यायच्या. आता थोडीशी इथे आपल्याला अडचण आली, आपण डेव्हलपमेंटला ह्या वरती घेण्यासाठी या रेषा काय करायच्या, जशाच्या तशा पुढे ओढायच्या. या कोणत्या रेषा आहेत जे आपण भाग केलेत खालच्या पाईपचे, त्याच्या रेषा आपण पुढे घेतल्या. ही कडेची जी रेषा आहे या आहेत आपल्या जॉबची रुंदी. आता मित्रांनो या ठिकाणी एक बाजू याला समजा आपण क्लोज करूया आणि हिला नंबर देऊ 0. आता वरच्या पिचचा व्यास हा जास्त आहे, त्याचा आपण 12 भाग केलेले आहेत, त्यातला कोणताही एक भाग घ्या तो इथे 12 वेळा टाकायचा आहे. 0 1 2 3 4 5 6. मित्रांनो इथे जागेचा थोडा प्रॉब्लेम आला, आपण एक करूया, याला खाली तुटलेला दाखवतय, वरती तुटलेला दाखवतय आणि मध्यापासून या जॉबची आपण सुरुवात करूया. जर आपण मध्ये सेंटरला 6 म्हणतोय, 6, त्यानंतर हा 5 4, ही 3 5 4 3 2 1 0 इकडे येईल खाली, तशीच वरती 5 4 3 5 4 3 2 1 0 वरती राहील. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा अनइक्वल डायमीटर आहे, आपल्याला या 6 मध्यावर यायचं आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी ही 0 रेषा आहे, इकडनं 6 रेषा आहे, दोन्ही बाजूला आपल्याला मार्क करायची, चाप टाकायची. या ज्या रेषा होत्या दोन्ही या कोणत्या आहेत, वरची रेषा आहे 6
आणि खालची रेषा आहे शून्य शून्य आणि सहा. जसे आपण शून्य आणि सहा घेतल्यात तशा या ठिकाणी पाच आणि एक, ही पाच आणि एक जी रेषा आपल्याला या ठिकाणी मिळाली त्या दोन्ही रेषा पॅरल घ्यायची. नंतर दोन आणि चार, काय केलं आपण या ठिकाणी जे भाग हे सहा भाग केले होते आपण वरती नेले त्या भागाचं आपल्याला नॉचिंग करण्यासाठीचं पीस मिळवायचं आहे. म्हणून सेंटर पासून दोन्ही बाजूला जेवढं अंतर आहे तेवढं आपण आडवं टाकलं आणि ते सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य असं आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आता मित्रांनो या सेंटरची जी तीनची बाजू आहे तीन म्हणजे झिरो वर यायचं, झिरो एक दोन तीन चार पाच सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य हे जे आपण मार्क केलंय हे काय करायचं एकमेकाला जोडायचं. हे जोडल्यानंतर जो आकार तयार झालाय त्याला जर आपण नॉच केला याला काय करावं लागेल आपल्याला काढून टाकावं लागेल. नॉचिंग केलं आणि राहिलेला जो पीस आहे त्याला जॉईंट मारला असा पाच आणि दहा एमएम अलाउन्स घेऊन तर हा पीस त्या पीसला आपल्याला सोल्डरिंगच्या सहाय्यानं या ठिकाणी इथं जर सोल्डरिंग केलं तर सोल्डरिंगच्या सहाय्यानं तो आपल्याला काय करता येईल जोडता येईल अशा पद्धतीचा अनइक्वल डायमीटर टी पाईप. अनइक्वल याचं डायमीटर वेगळं आहे याचं डायमीटर वेगळं आहे इथं तुमच्या लक्षात येईल अनइक्वल डायमीटर आपल्याला या ठिकाणी तयार करता येतो. म्हणजे ज्यात आपण याच्या अगोदर पाहिलं एका ठिकाणाहून फ्लो आपल्याला दोन ठिकाणी विस्तारित करायचं असेल त्यावेळेस आपल्याला याचा उपयोग होईल. अडॅप्टर सारखा या पाईपचा आपल्याला उपयोग होईल. मित्रांनो जर आपणास माझा व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा. काही जर मला तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर त्या ठिकाणी जरूर कळवा. धन्यवाद.